हेडलाईन्स चे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। लखनौमध्ये कुणाची तरी 200 एकर जमीन आयकर विभागाकडून जप्त। 800 कोटींच्या प्रकल्पाबाबत माझ्याकडे सर्व माहिती, योग्य वेळी माहिती समोर आणणार। मुख्यमंत्री शिंदेंचा रोख कुणाकडे याची चर्चा सुरू। महाविकास आघाडी नाही तर महाविकास आघाडी, गळ्यामध्ये गळे आणि पायात पाय अशी त्यांची परिस्थिती। मोबियाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, मुख्यमंत्री शिंदेची टीका। अंबरनाथमधील काँग्रेसचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिंदे गटात, मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। नरेंद्र मोदींच्या आज महाराष्ट्रामध्ये 3 जाहीर सभा। सोलापूरमध्ये राम सातपुते आणि निंबाळकर, कराडमध्ये उदयनराजे आणि पुण्यामध्ये माहितीच्या 4 उमेदवारांसाठी सभा होणार। शशिकांत शिंदेच्या प्रचारार्थ आज शरद पवारांची 4 वाजता वाईमध्ये सभा, तर धैर्यशील मोहिते पाटलांसाठी फलटणमध्ये पवार दुसरी सभा घेणार। उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर, सोलापुरात प्रणिती शिंदेच्या प्रचारार्थ ठाकरेंची सभा होणार। मोदींना मत म्हणजे विनाशाला मत, 10 वर्ष थापा ही मोदींची गॅरंटी। ठाकरेंचं वचन महत्वाचं की मोदींची गॅरंटी, हे महाराष्ट्रानं ठरवावं। उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। समोरच्या उमेदवाराला रोज टोप घालताना कोणत्या पक्षामध्ये आहे याचा विचार करावा लागतोय। लघु आणि सूक्ष्म साईज प्रमाणे एक तरी प्रकल्प आणला का? उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल। ईडी सीबीआय उद्या आमच्या नियंत्रणामध्ये असणार, सरकार आल्यानंतर तुमच्या घरामध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही। राजन साळवींवरील कारवाईवरून ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणाचं वाईट चिंतत नाही, पण माझा विश्वासघात केला की त्याचा सत्यानाश होतो, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। पहाटेच्या शपथविधीबद्दल आठवड्याभरातच अजित पवारांचे 2 दावे। 20 तारखेला म्हणाले शब्द पाळायचा होता म्हणून शपथविधी, नंतर मात्र पवारांच्याच सांगण्यावरून शपथविधी झाल्याचा अजित पवारांचा दावा। अजित पवार आता शरद पवारांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत, त्यामुळे अजित पवारांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणं म्हणजे वेडेपणा ठरेल, रोहित पवारांचं प्रत्युत्तर। राजश्री शाहूंच्या रक्ताचा मी वारसदार, राजवर्धन कदमबांडेंचा दावा। तर राजश्री शाहूंच्या रक्ताचा विचारांचा मी खरा वारसदार, शाहू महाराजांचं पत्रकातून उत्तर। अभिजित पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, जयंत पाटलांचा गौप्य स्फोट, 2 दिवसांपूर्वीच अभिजित पाटील चेअरमन असणाऱ्या साखर कारखान्यावर कारवाई। अरबी समुद्रात पाकिस्तानी बोटीवरून 600 कोटींचं 86 किलो ड्रग्ज जप्त। 14 जण ताब्यात, भारतीय तटरक्षक दल, ATS आणि NCBची कारवाई। राज्यातील तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ, 1 मार्चपासून आतापर्यंत राज्यामध्ये उष्माघाताचे 184 रुग्ण। नागपुरातील मोठ्या धरणांमध्ये 41.61% पाणी साठा, विदर्भातील नागरिकांचा पाणी टंचाईचा सामना करावा लागणार। चेन्नई सुपर किंग्सचा हैदराबादवर 78 धावांनी विजय, ऋतुराज गायकवाडच्या 54 चेंडूमध्ये 98 धावा, तर तुषार देशपांडेच्या 4 विकेटच्या बळावर चेन्नईचा मोठा विजय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।